सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि या चौकशी विरोधात काँग्रेसचं मुंबईमध्येही आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते भाई जगताप यांना ताब्यात घेत आहेत मुंबई पोलीस सध्या. ही दृश्य आपण थेट पाहतो. भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जाते. सलग दुसऱ्यांदा ही चौकशी होते. देशभरात काँग्रेसकडून या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि या आंदोलनामध्ये ईडीच्या कारवाईचा निषेध करणाऱ्या भाई जगताप यांना मुंबई पोलीस सध्या ताब्यात घेतले. ईडीने समज बजावलं होतं आणि त्यासाठी मुंबईमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन होताना पाहायला मिळत होतं. जे मंत्रालयाच्या शेजारी गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या सर्व आंदोलकांना पोलीस या ठिकाणाहून घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आज सकाळपासूनच काँग्रेसचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं. आत्ताही जवळपास मागच्या 4 ते 5 तासांपासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. आपण थेट नाना पटोलेंशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पासून हे आंदोलन सुरू होतं. राहुल गांधी हुकुमशाही सरकारच्या विरोधात केंद्राच्या हुकुमशाही सरकारच्या विरोधात आंदोलन आहे. आमचे नेते राहुल गांधी यांना या ठिकाणाहून घेऊन जात असतील आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसांपासून सातत्यानं राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत होतं आणि त्यांना आता या ठिकाणाहून घेऊन जात असतील आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची बाब आहे की राहुल गांधींना अजूनही दिल्लीमधून सोडण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे आता या बाबतीमध्ये महत्त्वाचं राहणार आहे. अजूनही काँग्रेस या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं असेल आम्ही या ठिकाणी लढत राहू अशा पद्धतीचा पवित्रा या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चरणजीत सापराजे राहुल गांधी भाजप सरकारनं नरेंद्र मोदीच्या सरकारने अरेस्ट केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही रस्त्यावर आहोत. काय चाललंय? उठो, हुकुमशाही आहे, हिटलरशाही आहे. आम्ही संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे आम्ही करतोय. असं कसं अरेस्ट करू शकतात त्याला? पोलीस या ठिकाणाहून जात असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे भाई जगताप आहेत, यासोबत चरणजीत सप्रा आहेत, यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. या सर्वांना या ठिकाणाहून घेऊन पोलीस निघाले आपल्याला पाहायला मिळत होतं. आता नेमकं कधीपर्यंत यांना सोडणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जो हिटलरशाही कर रही है, जिस ढंग से संविधानिक हमारे अधिकारों की विडंबना कर रहे, कुचल रहे, उसके विरोध में राहुल जी को कैसे अरेस्ट किया? किस आधार पर अरेस्ट किया? आज का बाप का राज है क्या? हम लोग लोकतंत्र को मानते हैं, संविधान के तहत हमारा अधिकार बनता है. राहुल गांधी को ऐसे कैसे अरेस्ट कर सकते? सोनिया गांधी के सवाल में कांग्रेस मैदान में ईडी को आगे करता है, जब मोदी करता है ईडी को आगे करता है, तब आगे बढ़ा, हम तुम्हारे साथ है, सत्य कभी झुकेगा नहीं. राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद.
आलेले आहेत आणि काही वेळामध्ये या सर्वांना जे जवळच असणारं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या सर्वांना घेऊन जाण्यात येईल, त्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे. मात्र अजूनही हे सर्व जे आंदोलक आहेत हे आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मार्गाने लोकशाहीच्या चौकटीत आम्ही सत्याग्रह करतोय, परंतु आमच्या नेत्यांना असं जर उचलण्यात आलं आणि त्यांना जर अरेस्ट करण्यात आलं तर आम्ही बर्दाश्त करणार नाही. त्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो होतो. आंदोलन करणार राहुल गांधींना आणि आमच्या नेत्यांना सोडत नाही तोपर्यंत आंदोलन करणार. आपण या ठिकाणी ज्या सर्व महिला पदाधिकारी आहेत त्यांना पोलीस घेऊन चाललेले आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या महिलांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं असेल तर राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, त्यांना या ठिकाणाहून विनीसाठी चौकशीसाठी बोलवण्यात येत होतं. आज या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना या ठिकाणाहून पोलीस घेऊन चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यांना सांगा जरा, त्यांना सांगा मागेच असं अशा तऱ्हेनं या ठिकाणाहून सर्व ज्या महिला आहेत त्या महिलांना घेऊन या ठिकाणाहून पोलीस गेल्याचं पाहायला मिळत आहे. जे पत्रकार आहेत त्यांना देखील या ठिकाणी धक्काबुक्की करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. आणि आता या सर्व महिला पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी निघत आहेत. जवळच जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांना घेऊन जाण्यात येईल, त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येणार आहे. आज सकाळपासून या सर्व आंदोलकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपला जो निषेध आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता. गांधींच्या पुतळ्यासमोर हे सर्व आंदोलक या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत होतं आणि आता हे सर्व आंदोलकांना घेऊन पोलीस या ठिकाणाहून गेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच आज या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेमकं आता पुढे जाऊन राहुल गांधींना सोडणार आहेत की नाही याबाबतही अजूनही शाश्वती आपल्याला मिळालेली नाही. अजूनही पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही आहे. कॅमेरामन अनिल संगरे, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. तर सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशी यांच्या संदर्भात सुरू असलेल्या